is fine. It is fine. Inane, ista ya shokune, baba tay banja kutune. Inane, ista ya shokune, baba tay banja kutune. Power sahib ji, amcha daivat aahe. Asha amcha daivataja gharavarti halla karnyachi himmat kahi haramkhorani keli. हा पवार साहेबांच्या जीवितावर झालेला हल्ला आहे. अशा पद्धतीचे हल्ले आम्ही आमच्या नेत्याच्या घरावरती खपून घेणार नाही. जोपर्यंत सदावतींना अटक होत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नव्हतो. परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली आणि आम्ही या ठिकाणचं आंदोलन या ठिकाणी सोडलेलं आहे. सदावर्तीने काल जणू धमकी दिली होती पवार साहेबांना की 12 तारखेला 12 मध्ये देऊन दाखवा. म्हणजे याचा अर्थ याच्या मागे षड्यंत्र होतं आणि विरोधी पक्षाच्या विचारसरणीचं षड्यंत्र याच्यात होतं की पवार साहेबांच्या घरावरती हल्ला करायचा. आणि कोणत्याही
देशाचे नेते आमचं सर्वांचं दैवत. खरं तर सिलो रोग म्हटल्यानंतर आमच्यासाठी मंदिर आहे आणि पवार साहेब हे आमचं दैवत आहे. अशा आमच्या दैवताच्या घरावरती हल्ला करण्याची हिंमत काही हरामखोरांनी केली. ती हरामखोर कोणी नसून ते गुणवंत सदावतीची पाठवलेली माणसं होती आणि ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे सर्व कटकारस्थान चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्र हा प्रोग्रामी महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आणि अशा पद्धतीचं कामकाज अशा पद्धतीचे हल्ले आम्ही आमच्या नेत्याच्या घरावरती खपून घेणार नाही. जोपर्यंत सदावतींना अटक होत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नव्हतो. परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली आणि आम्ही या ठिकाणचं आंदोलन या ठिकाणी सोडलेलं आहे. आज म्हणजे कालच्या दिवशी माननीय कोर्टाने जो निर्णय दिला त्या अन्वये शासनाने ज्या डिमांड या कर्मचाऱ्यांनी डिमांड दिलेल्या होत्या त्या जशा तशा मंजूर केलेल्या होत्या, त्याच कोर्टाने मंजूर केल्या. मात्र म्हणजे काल ज्या कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आणि आज तेच कर्मचारी होते की नाही हे सांगता येणार नाही. कारण त्या अनुषंगाने सदावर्तीने काल जणू धमकी दिली होती पवार साहेबांना की 12 तारखेला 12 मध्ये येऊन दाखवा. म्हणजे याचा अर्थ याच्या मागे षड्यंत्र होतं आणि विरोधी पक्षाच्या विचारसरणीचं षड्यंत्र याच्यात होतं की पवार साहेबांच्या घरावरती हल्ला करायचा. कारण काल कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांनी हा हल्ला केलाय, कर्मचाऱ्यांनी मागण्या केलेल्या नाहीत, ह्या हल्ला केलेला आहे. हा हल्ला म्हणजे हा भाजप प्रेरित हा हल्ला होता. सदावर्ते हा भाजपच्या वतीने प्रवक्त्याचं काम करत होता आणि सदावर्तीच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांनी नव्हे तर सदावर्तीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि हे नक्कीच महाराष्ट्राच्या संस्कृतीला पेलणार नाही. कारण या कर्मचाऱ्यांना कळलं पाहिजे किंवा काही कर्मचाऱ्यांना माहिती आहे पवार साहेबांनीच जे महामंडळ स्थापन झालेले त्याच्यामध्ये पवार साहेबांचं योगदान आहे. सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून पवार साहेबांनी हे सर्व महामंडळ स्थापन केलेले आहेत. मात्र तरी सुद्धा अशी समाजकंटक लोक त्या विचारसरणीचे लोक भाजप प्रेरित करत आहे आणि भाजपाच्या माध्यमातून हे आंदोलन झालेलं आहे. आंदोलन नाही, हा पवार साहेबांच्या जीवितावर झालेला हल्ला आहे असं आम्ही या ठिकाणी म्हणतो आणि भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.
is fine. It is fine. यही तो बादशाह है। बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। It's fine. It's fine. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.